नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनल वर। मुंबई मध्ये घर घेण्यासाठी लोक खूप उत्सुक असतात, त्यात म्हाडाची घरे म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो। म्हाडाची मुंबई मंडळाची लॉटरी कधी येणार, तसेच या लॉटरी मध्ये मुंबई मध्ये 1 BHK 22 लाखांमध्ये मिळणार आहे, याबद्दलचं सविस्तर अपडेट, ही घरे कुठे असणार आहेत, घरांचं क्षेत्रफळ काय असणार आहे आणि घरांच्या किमती काय असणार आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग सुरुवात करूया। नुकतीच म्हाडा पुणे मंडळाच्या लॉटरीचा निकाल लागला, यानंतर सर्वांचं लक्ष म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे लागले होते। जी लॉटरी जानेवारी महिन्यामध्ये येणार असे सांगण्यात आले होते, पण काही कारणास्तव ही लॉटरी पुढे ढकलण्यात आलेली आहे। ही लॉटरी आता जून जुलै मध्ये येणार आहे, याबद्दलचं सविस्तर अपडेट आज सर्व वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेलं आहे। तसेच म्हाडाकडून यावरती अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे आणि ही लॉटरी जून जुलै मध्ये येणार यासाठीची सर्व तयारी म्हाडाकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। यानंतर या लॉटरीची आपण मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। या लॉटरीचं मुख्यतः वैशिष्ट्य म्हणजे ही लॉटरी सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहे। साधारणतः पाहायला गेलं तर या अगोदरच्या मुंबई लॉटरीमधील घरेही अत्यल्प उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी खूप कमी होती, पण यामध्ये खूप सारी घरे असणार आहेत आणि ही सर्व घरे सर्व गटांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। यानंतर दुसरं वैशिष्ट्य, मुंबईमध्ये गोरेगाव सारख्या टॉप लोकेशनला 22 लाखांमध्ये 1 BHK घर मिळणार आहे। त्यानंतर ही लॉटरी पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे यातील पहिल्या टप्प्यातील घरे ही मे पर्यंत पूर्ण होणार आहेत आणि टप्पा क्रमांक 2 बांगूरनगर येथील घरे ही ऑक्टोबर मध्ये पूर्ण होणार आहेत। यानंतर चौथं वैशिष्ट्य, मुंबई मंडळाच्या लॉटरीचा निकाल लागल्यानंतर 7 ते 8 महिन्यामध्ये या घरांचा ताबा मिळणार आहे। इतर लॉटरींप्रमाणे यामध्ये घरांचा ताबा मिळवण्यासाठी 1.5-2 वर्षे वाट पाहावी लागणार नाही, कारण ऑक्टोबर 2022 पर्यंत तयार होणार आहेत। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजे या लॉटरीमधील घरांची संख्या कदाचित वाढू शकते, कारण या लॉटरीमध्ये सध्या गोरेगाव येथील म्हाडाची घरे ही या लॉटरीमध्ये असतील असे सांगण्यात आले। असले तरी म्हाडा मुंबई मंडळाच्या अँटोफिल, त्यानंतर कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणच्या घरांचा अजूनही तपशील किंवा त्याची सविस्तर माहिती अजूनही दिलेली नाही। कदाचित ही लॉटरी येईपर्यंत या ठिकाणच्या घरांचा सुद्धा समावेश यामध्ये करण्यात येऊ शकतो। आता आपण या लॉटरीमध्ये किती घरे असणार आहेत, घरांच्या किमती काय असणार आहे, घरांचं क्षेत्रफळ काय असणार आहे, तसेच इतर सर्व माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने घेणार आहोत। मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। म्हाडाने सर्वसामान्यांना नव्या घरांच्या लॉटरीबाबतची खुश खबर दिली आहे। जुलै महिन्यात 4000 घरांसाठीची लॉटरी निघणार आहे। सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत 1 BHK उभारले जाणार आहेत। गोरेगाव येथे 22 लाखात 1 BHK घर उपलब्ध होणार आहे। म्हाडाच्या मुंबई विभागाकडून याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे। या लॉटरीमध्ये पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1,239 घरांचा समावेश असणार आहे। पहाडी गोरेगाव मध्ये 23 मजली अशा 7 इमारती उभारल्या जाणार आहेत। यामध्ये घरांचं क्षेत्रफळ हे 322.60 चौरस फूट इतकं असेल। 22 लाखात 1 BHK घर अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत। अत्यल्प उत्पन्न गटानंतर मध्यम उत्पन्न गटासाठी पहाडी गोरेगाव भागात मध्यम उत्पन्न गटासाठी 227 घर देण्यात येणार आहेत। त्याचं क्षेत्रफळ 794.31 चौरस फूट असेल। मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांची किंमत ही अंदाजित 56 लाख रुपये असणार आहे। यानंतर उच्च उत्पन्न गटासाठी 105 घर उपलब्ध होणार आहेत। या घरांचं क्षेत्रफळ हे
978.56 चौरस फूट एवढं असणार आहे आणि या घरांची अंदाजित किंमत ही 69,00,000 रुपये असणार आहे. आतापर्यंत आपण जी घरांची संख्या पाहिली आणि जी घरे पाहिली ही मे पर्यंत पूर्णत्वात येणार आहेत आणि यानंतर प्रकल्प क्रमांक 2 पहाडी गोरेगाव सह उन्नतनगर येथे ही माडा घर उभारणार आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1,708 घर असणार आहेत, अल्प उत्पन्न गटासाठी 736 घर असणार आहेत आणि या घरांचं क्षेत्रफळ 482.98 चौरस फूट असून त्यांची किंमत 30,00,000 रुपये असणार आहे. अशा प्रकारे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ही लॉटरी काढण्यात येणार आहे आणि ही लॉटरी साधारणत जून जुलै मध्ये जाहिरात काढण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरी बद्दलचे जे काही अपडेट असतील किंवा जाहिरात कधी येणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाईल. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.